राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने राज्यात सुपरमार्केटमध्ये वाईन विकण्यास मंजुरी दिल्याने राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे महाविकास आघाडी सरकारमधील सर्व नेते या निर्णयाचे साधक मुद्दे मांडत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेते बाधक मुद्दे मांडत या निर्णयाचा तीव्र विरोध करत आहेत. गोवा दौऱ्यावर आले असता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या निर्णयाचा निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया दिली आहे. पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की कोणाच्या हिताकरता अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला. याचं कारण असं आहे की काही लोक गोंडसपणे शेतकऱ्यांचं नाव पुढे करतात. हा शेतकऱ्यांकरता घेतलेला निर्णय नाही आहे. काही लोकांनी नव्याने दारूच्या कंपन्या किंवा एजन्सीज घेतलेल्या आहेत, कोण आहेत ते तुम्ही शोधा. आणि अशा लोकांच्या भल्याकरता हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि एवढंच नाही तर वाईन तयार करणाऱ्या एका फार मोठ्या उद्योजकासोबत नेमकी कोणाची बैठक झाली